नमस्कार, मी स्वराली पुराणिक। आज मी माझी बाग दाखवणार आहे। हे आहे लिलीचं झाड। या झाडाला लिली नावाचे फुलं येतात। हे पावसाळ्यात येतात। हे आहे बेलाचं झाड। हे बेलपत्र महादेवाला वाहतात। ही आहे तुळस। तुळशीमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते। हे आहे दुर्वाचं झाड, जे गणपतीला प्रिय आहे। हे आहे पिवळ्या लिलीचं झाड। हे सुद्धा पावसाळ्यात, या झाडाला सुद्धा पावसाळ्यात फुले येतात। हे आहे मोगऱ्याचं झाड। याला सध्याच्या मोसमात फुले येतात। हे आहे नागवेलीचं झाड। जे आपण पान लावून खातो ते हे पान आहे। हे आहे गोकर्णाचं झाड। याला गोकर्णाची फुले येतात। ही फुले सध्याच्या मोसमात येतात। तिथे एक फूल दिसत आहे। हे गोकर्णाचं फूल आहे। गोकर्णाला अशी फुले येतात। हे आहे कढीपत्त्याचं झाड। आणि हे आहे तुळशीचं झाड, ज्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते। आमच्याकडे 3 तुळशीच्या कुंड्या आहेत आणि 2 कढीपत्त्याच्या आहेत। धन्यवाद।